पुणे जिल्ह्यातील चाकण नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण काढण्यावरून जोरदार वाद झालाय. निवासी नायब तहसीलदार राजेश काणसकर यांना यावेळी धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत काहींची रवानगी पोलीस ठाण्यात केल्याने मोजणी आणि अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली. जालिंदर विठ्ठल शेवकरी आणि संदीप सुदाम शेवकरी यांच्यात चाकणमधील जमिनीच्या अतिक्रमणावरून वाद झाला. संबंधित जागेत संदीप शेवकरी यांचे अतिक्रमण असल्याचा आरोप जालिंदर शेवकरी यांनी केला होता. त्याबाबत खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी सदरच्या जागेवर असलेले जादा अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खेड भूमी अभिलेख, खेड तहसील आणि चाकण नगरी परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर येऊन मोजणी करून अतिक्रमण काढत असताना मोठा वाद निर्माण झाला. महसुलातील खेडच्या तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांनी वादाच्या ठिकाणी येण्याचे दारिष्ट दाखवले नाहीये. माझ्यावर अतिक्रमणाची केस जी झाली ती खोटी झालेली आहे. ते माझ्या विरुद्ध जालिंदर विठ्ठल शेवकरी याची चुकीची मोजणी आहे ती 2014 ते फाळेबारानुसार झाली नाही. ओरिजिनल प्रकरण नाही मोजणीचं, त्याच्यावर आदेश झालेला आहे. प्रांत साहेबांनी माझे पेपर पाहिले नाही, तहसील साहेबांनी माझे पेपर पाहिले नाही आणि अतिक्रमणची कारवाई केली. मला मोजणीचं ऑर्डर दिली असून माझी केस तिकडे वर्ग कलेक्टर साहेबांकडे वर्ग केली असून माझी कलेक्टर साहेबांचा कुठला आदेश नसताना यांनी अतिक्रमण कारवाई केलेली आहे. हे चुकीचं झालेलं आहे. माझ्या खूप मोठा अन्याय झालेला आहे. त्याच्यामुळे मी आज इथं पोलीस स्टेशनला बजावणी ही शासनाने तंतोतंत करावी. आयुष प्रसाद साहेबांनी, प्रांताधिकारी साहेबांनी काल लोकशाही दिनात स्पष्ट उल्लेख केला आहे. 1 इंचाचा कुठं कुठं फरक पडला नाही पाहिजे. कारवाई ताबडतोब करा. काल लोकशाही दिनामध्ये सर्व अधिकाऱ्यांना सुनावलेले मी तक्रार केलेली आहे की याच्यात आर्थिक लागे संबंध झालेले आहेत किंवा दाट शक्यता आहे, नाकारता येत नाही. त्यामुळे या 14 नोटिसा निघालेल्या आहेत. 14व्या नोटिसाला ही कारवाई चालू झालेली आहे. तहसीलदार साहेबांचा निकाल आदेश हा प्रांत साहेबांनी कायम ठेवलेला आहे आणि त्याचा स्टे मागितला, स्टेसाठी त्यांनी अप्लाय केला होता, स्टे त्याला मिळाला नाही, त्याचा नाकारला आहे.